सो हे गाईज, सर्व नमस्ते, केम शो कसं काय? तर राम राम आहे मित्रांनो, तुमचा आवडता लाडका सौरभ पाटे पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन धमाकेदार ब्लॉग घेऊन येतोय. मित्रांनो, तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये बोललो होतो की पुढचा ब्लॉग आपला असा असेल की एक आपण सेटअप बनवलोय, एक यूट्यूबसाठी, रील्ससाठी, शॉर्टसाठी आपण एक सेटअप बनवलोय, त्याच्यावर जास्ती करून रील्स आणि शॉर्ट्स देतील. तर मित्रांनो, तो सेटअप बनवायला माझी मदत केली रोहित बोर्ड आणि मी. तुम्हाला माहिती आहे रोहित बोर्ड आपल्यासोबतच असतो, बाकी खूप जण आपल्यासोबत आले आणि सोबत सोडून पण गेले. तर जाऊ दे, त्यांचा विषय संपला. तर आज तुम्हाला दाखवायला चाललो आहे आपला सेटअप. तर तुम्ही आपला टी शर्ट बघितला असेल कसा डिझाईन आहे ना, तर आपण जाऊया तो सेटअप तुम्हाला दाखवायला. तर चलो गाई, जायंगे सेटअप बघायला. 1 2 3 तो हे गाईज, तुम्ही बघितलं असेल आता आपल्या या छोट्याशा सेटअपचं छोटस सेलिब्रेशन. तर तुम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचं असेल की सेटअप यांनी कसं बनवलंय, काय बनवलंय. तर हा आपला सेटअप आहे मित्रांनो, याच्या बॅकग्राऊंडला काय लावलंय सगळं तुम्हाला सांगणार आहे. त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिला पोहोचतील. तर बरोबर आहे. तर मित्रांनो, जाऊया आपण आता आपल्या सेटअप. तर मित्रांनो, आपण प्रथम आपल्या सेटअपचा बॅकग्राऊंड जाणून घ्या कसा बनवलाय मी. तर बॅकग्राऊंडसाठी मी यूज केला आहे थर्मोकॉलची शीट, जी 1 इंचाची जाडीची थर्मोकॉलची शीट होती. ती अशी 2 फूट आहे आणि अशी 3 फूट आहे. तर मी 1 2 3 लावलेत, म्हणजे ती 6 फुटाची केली मी अशी हायटीला, आणि अशी 3 फुटाची आहे ती माझ्या बॅकग्राऊंडला दिसत असेल 3 फुटाची. तर ती थर्मोकॉलच्या शीटच्या वरती मी लावले टिश्यू पेपर. आपल्या बाजारात इझिली टिश्यू पेपर 25 ते 30 रुपयाला मिळून जाईल एक पॅकेट टिश्यू पेपरचं. आणि थर्माकोलचा खर्च कमीत कमी 200 ते 150 रुपयेपर्यंत असेल. मला पण 200 ते 150 रुपये झाला. तर तो 200 ते 150 रुपये, त्याच्यामध्ये टिश्यू पेपर 25 ते 30 रुपयाचा एक टिश्यूचा पॅकेट. त्याच्यानंतर आपल्याला लागणारं साहित्य, आपण एक ऑइल पेंट घेतला होता, सॉरी, तर आपण एक फेविकॉल घेतला होता, फेविकॉलचं एक पॅकेट घेतलं होतं 1 किलोचं. तर ते पॅकेटमध्ये आपण थोडंसं फेविकॉल घेतलं, त्यात पाणी टाकलं, ब्रशने मिक्स केलं आणि पूर्ण कलरसारखं आपण ह्याच्यावरती अप्लाय केला. आणि त्याच्यावरती आपण एक एक टिश्यू पेपर जो स्क्वेअरमध्ये असतो तो एक एक टिश्यू पेपर ह्याच्यावरती चिकटवून तो पूर्ण 1 दिवस सुकायला दिलाय. पूर्ण 1 डे ते सुकलाय. त्याच्यानंतर मी त्याच्यावरती हा ग्रे कलरचा कलर मारलाय. ग्रे कलरचा पण साधा सुद्धा कलर नाही मित्रांनो, एशियन पेंट ग्रे कलरचा कलर मारलाय. 400 रुपयाचा डबा आणला एशियन पेंट कलरचा, एशियन पेंट कलरचा 400 रुपयाचा डबा आणला. त्याच्यावरती हा मी कलर अप्लाय केलाय कारण आपली बॅकग्राऊंड भिंतसारखं वाटायला पाहिजे म्हणून. त्याच्यावरती कलर करून परत त्याला मी 1 दिवस सुकायला दिला. त्याच्यानंतर तो एकदम व्यवस्थित झालाय, बरोबर. आणि त्याच्यानंतर हे पॅनल जे बोर्ड असेल, हे पॅनल कसले लावले, ते पॅनल कसले लावले, हे पॅनल पण तुम्हाला मार्केटमध्ये इझिली 120 ते 150 रुपयेपर्यंत मिळू शकतात. बट हे माझ्या घरी होते कारण माझ्या घरी सिलिंगचं काम चालू होतं, त्याच्यातले उरलेले होते. तर ते 2 पॅनल मी इथे एक लावला आणि एक इथे लावला, हे 2 पॅनल लावले मी इकडे. त्याच्यामुळे माझा ह्याचा खर्च वाचलेला आहे, तो तुमचा खर्च वाढेल 120 रुपये ते 150 रुपये जे काय असेल ते. तर मित्रांनो, हे घड्याळ घेतले आपण, घड्याळ 250 ते 300 रुपयाचं घड्याळ घेतले. ते पण तुम्हाला बाजारात तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला पाहिजे तसं मिळेल. त्याच्यानंतर हे तुम्ही विचार करता हे काय लावलंय, हे आपल्या मित्रांनो बँजो पार्टीचा लोगो आहे, ओम साई म्युझिकल बीट्स डोंबिवली. तर तुम्हाला कोणते तुमच्या घरात कार्यक्रम असतील, हळदीचे, लग्नाचे, वरात, हळद, लग्न, कार्यक्रम कोणतेही, ऑल इव्हेंट्स, तुम्हाला बँजो पाहिजे असतील, तुम्ही आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकता, आपल्याला मेसेज करू शकता. डायरेक्ट आपण तुम्हाला कॉन्टॅक्ट करणार आणि तुमची ऑर्डर घेऊन टाकणार. तर त्याच्यानंतर आपण येऊया ह्या साईडला. तर हे कशाचं बनवलंय, 2 स्क्वेअर बनवले, ते कशाचं बनवलंय, हे दोन्ही पण स्क्वेअर आपण बनवले थर्मोकॉलचे, जे 1 सेंटीमीटर थर्मोकॉल होता, थर्मोकॉलचेच आपण हे दोन्ही पण बनवलेले आहेत. हे याचे स्क्वेअरमध्ये कापले आहेत, एकदम कट टू कट माप घेऊन तुम्हाला जेवढे बॉक्स बनवायचे तेवढे मी माझ्या हिशोबात 2 बनवले होते. त्याच्यावरती ही पेपर टेप लावली जेणेकरून थोडं चांगलं वाटेल म्हणून. आणि हे 2 ट्रीज मी बनवले होते आपल्या टाकावपासून टिकाऊ, होममेड बनवले होते. हे पेपर्स आहेत, हे पेपर्स आहेत आणि हे पण कुट्टा आहे, हा एक कुट्टा आहे त्याचं बनवून त्याच्यावरती मी व्हाईट चिकटपट्टी लावली होती, जी पेपर टेप, हे मी 2 बनवले. तर हे मी इकडे ठेवतोय, बट मला तुम्ही सजेस्ट करा हे चांगलं वाटतंय का नाही, कारण जो माझा कॅमेरामॅन आहे त्याने सजेस्ट केले की हे व्यवस्थित वाटत नाही, पण तुम्ही पण सजेस्ट करा, जरा मला कमेंट करा हे व्यवस्थित वाटतंय का नाही. तर आपण हे इकडे ठेवूया. आणि त्याच्यानंतर हे आपल्याला एक गिफ्ट आलंय,
हे आपली एक फ्रेंड होती, तिने मला एक गिफ्ट केलं होतं, तिला माहित होतं मी सेटअप बनवतो तिने, म्हणून तिने मला एक गिफ्ट केलं. तर हे आपण इकडेच ठेवूया बरोबर योग्य दिशेला. आणि त्याच्यानंतर आपण हे पण मला माझा फ्रेंड आहे, तुम्हाला माहित असेल आपल्या चॅनलवरती असतो तो आणि आपल्यासोबतच असतो रोहित भुवट, त्यांनी मला गिफ्ट केलं आहे. तोच कॅमेरामॅन आपला, तोच आपला एडिटर आहे, तोच आपलं सगळं आहे, त्याच्यामुळे आपण तुम्हाला दिसतो आजवर. तर हे पण इकडे ठेवूया. त्याच्यानंतर आपण थोडं खाली येऊया. तर हे काय आहे, तर हाच माझा फोटो आहे, मी मला दिसतो हा मी आहे. आणि त्याच्या बाजूला हा आपली युट्यूबचा नेम आहे, म्हणजे सौरभाटी युट्यूबवर तुम्ही टाकल्यावरती लगेच तुम्ही येणार. आणि त्याच्यानंतर हे आपलं इन्स्टाचं जो आपलं इन्स्टा अकाउंट आहे त्या अकाउंटचा ही आय डी आहे, मिस्टर सौ SA 0618. ही तुम्हाला जर आपले रील्स बघायचे असतील किंवा यापुढे नवीन नवीन येणारे रील्स बघायचे असतील तर ह्या आय डीवर तुम्ही नक्कीच फॉलो करून ठेवा, म्हणजे तुम्हाला येणारे रील्स सगळे बघायला मिळतील. तर त्याच खाली आपण पण हे थर्माकोल जो बनवला, हे पण दोन थर्माकोल जो बनवून आपण त्यांना ग्लू मशीन होती त्या ग्लूनी चिकटवलंय हे सगळं व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर हे जे चार क्यूट्स तुम्ही बघत असाल छोटू एकदम मस्तपैकी, हे पण आपल्याला गिफ्टेडच आहेत. हे पण माझे एक फ्रेंड आहे, तिने मला गिफ्ट केले, तिला पण माहित होतं मी सेटअप बनवते म्हणून तिने पण गिफ्ट केले. बघा किती सुंदर आहे, मस्तपैकी एक आहे बिचारे डोळे बंद केले, ते पडले का हरकत नाही आपलेच आहे. एकाने बिचाराने कान बंद केले, एकाने बिचाराने तोंड बंद केलंय. आणि हा छोटू नवीन आलाय मोबाईलवाला, आता सगळं जग मोबाईलच्या दिशेने चालतंय म्हणून इंटरनेटनी त्याला पण बनवून टाकलं लगेच मोबाईलवाल्याला. तर इकडे छोटू आपले चार झाले रेडी. तर हा तुम्हाला सगळा सेटअपचा समजला असेल, बॅकग्राऊंडला काय लावलंय आणि काय नाही, कितपत खर्च आहे, तुम्हाला सगळ्याचा खर्च पण सांगितला असेल. मी आपण पण आपल्या बजेटमध्ये खर्च केलाय. तर आता आपण येऊया आपल्या सेटअपच्या बोर्डवरती जो आपण घेतला होता. बसा, आपण इकडे बसणार आहे आणि आपण इकडे बसून सगळ्या रील्स बनवणार आहे. तर तुम्ही बघितलं असाल हा जो माईक आहे आपला स्पीकरचाच आहे, छोटासा आपला स्पीकरचा पण बिझनेस आहे छोटा, त्यामुळे हा त्याचाच माईक आहे. आणि हा त्याचा स्टँड आहे, दिसत असेल तुम्हाला हा त्याचा स्टँड आहे, हा त्याचाच माईक आहे. तो आपण माईक चेंज केलाय, हॅलो हॅलो माईक चेक माईक चेक, तोच माईक आपण ह्याला जॉईंट केलं, ही वायर लावून आपल्याच कॅमेऱ्याला जॉईंट आहे. त्याच्यानंतर इथे मी एक मनी प्लांट लावले ज्याच्यामुळे आपल्या रूममध्ये ऑक्सिजन मिळेल. आणि थोडे झाडे लावा, झाडे जगवा, तुम्ही पण एक झाड नक्कीच लावा, त्याच्यामुळे आपल्याला ऑक्सिजन मिळेल. आणि त्याच्यानंतर आम्ही लॅम्प बनवलाय मित्रांनो, तर तुम्हाला लॅम्प हा मी माझ्या हाताने लॅम्प बनवलाय, तर तुम्हाला याचं लाईट लावून दाखवतो. एक मिनिट, लाईट ऑफ. तर हा बघा लॅम्प दिसतोय का तुम्हाला मित्रांनो, हा मी लॅम्प बनवलाय, ह्याचे आतमध्ये लाईट पण आहे, ह्याला एक बॅटरी जॉईंट केली, एक वायर आहे, लाईट तुम्हाला लाईट दिसते का आता? आपला रिंग लाईट लावल्यानंतर लाईट दिसत नसेल, बट जाऊ दे त्याला आपण आता बंद करून ठेवूया, नाही तर राहू दे चालू का हरकत नाही, आपल्याला कुठे बिल भरायचं आहे, आपण बॅटरीच तर लावली त्याच्यात. तर तुम्ही बघितलं असेल हा आपला परिपूर्ण सेटअप, तर ह्याच्यावरती आपल्याला रील्स बघायला मिळतील पुन्हा एकदा नवीन रूपामध्ये आणि नवीन बॅकग्राऊंडमध्ये. कुठे बाहेर जायची गरज नाही, आपण आपल्याच रूममध्ये बनवलेला आहे. हा तुम्हाला बघायला बघायचं असेल आपल्यावर जो उजेड पडतोय ती रिंग लाईट मीच बनवली आहे मित्रांनो, काही विकत आपण काहीच नाही आणले, ती रिंग लाईट मीच बनवली आहे स्वतःच्या हाताने. तर तुम्हाला रिंग लाईट पण बघायची असेल, प्लस मागून एक लाईट आहे ती लाईट पण चालू नाही केली. आता तुम्हाला सगळं लाईटीचं दाखवतो, ही रिंग लाईट आणि जी बॅकग्राऊंडला आपण जी लाईट सोडली त्या लाईटीचं पण दाखवतो. तर थोड्या 5 मिनिटं द्या, लगेच तुम्हाला दाखवतो. स्टँडर्ड आहे, तुम्ही थोडा वेळ दिला त्याच्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो ही आपली रिंग लाईट मी घेऊन आलोय तुमच्या समोर. तर ही मित्रांनो आपली अशी रिंग लाईट आहे, तुम्ही बघत असाल ही वायर आहे, ह्या वायरला एक वायर आपला अडॅप्टर लावला तर एक रिंग लाईट चालू आहे. तुम्हाला दाखवेनच रिंग लाईट चालू होत, त्यापूर्वी तुम्हाला दाखवतो मी कशी बनवली काय नाही. सो पहिले आपण पहिले येऊया बॅकग्राऊंडला. तर मित्रांनो हा आपण लावलाय पुट्टा आहे, त्या पुट्ट्याला मी ह्या शेपमध्ये कापलाय, म्हणजे इथून असा चौकोन आणि इथून पूर्ण सर्कल मधला पण गोल कापून फेकून दिला तो. आणि त्याच्यानंतर मी हा दिसत आहे तुम्हाला थर्माकोल आहे, थोडा कम थिकनेसचा थर्माकोल आहे, हा थर्माकोल आहे, ह्याला मी गोल केलाय पूर्णपणे, ह्याला मी थर्माकोलला गोल करून पूर्ण इथून असा 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 पूर्ण 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 थर्माकोल लावलाय. आतमधल्या साईडला थर्माकोल लावलाय, बाहेरच्या पण साईडला थर्माकोल लावलाय, आणि ह्याच्या आतमध्ये आतमध्ये LED लावले. तर तुम्हाला बघायचं असेल तर त्याच्यावर मी पॅक केलाय, दिसू शकत नाही, वरतून मी ते कवर लावले दिसू शकत नाही. त्याच्यावरती हा मी एक व्हाईटवाला, तो आपला बँजोचा वरचा पान असतो ना, त्या पान एक होता त्याचा पूर्ण काट केला त्या पानाचा, त्याच्यामुळे ब्लबच्या वरती कसं ते व्हाईट असतं, ब्लबचा उजेड ब्लश होण्यासाठी तसंच लावलंय. त्याच्यावरती मी तुम्हाला रिंग लाईट पण लावून दाखवतो. आणि कशी वाटली माझी रिंग लाईट ही, तर रिंग लाईटला पण माझ्या जास्त काही खर्च नाही आला. तुम्हाला रिंग लाईटचे व्हिडिओ बघू शकत नाही तुम्ही, मी टाकली नाही रिंग लाईटचे व्हिडिओ कुठे तुम्हाला बघण्यासाठी, बट रिंग लाईटला खर्च सांगतो आलेला.
त्या रिंगलाईटच्या ज्या एलईडी आहेत त्या मी इझिली मार्केटमधून 200 ते 250 रुपयाच्या रिंगलाईट आणले एलईडी आणल्या होत्या. त्या 3-3 ब्लॉकच्या आहेत. त्या याच्यामध्ये कमीत कमी 20 ते 25-30 लावले असतील मी आतमध्ये. त्याच्यानंतर थर्माकॉल तर तुम्हाला माहिती आहे 10-20-50-60 रुपयाला तुम्हाला इझिली कुठे मिळून जाईल. आणि हे तर माझ्या घरीच होतं बँजोज आहे तो 400-500 रुपयाचा पान आहे. त्याचा मी गोल कट करून ती रिंगलाईट बनवली. आणि आज जो स्टँड आहे तो माझ्या घरी असेच पडलेले होते दोन. अजून एक आहे त्याला असा मी लावतो माझा स्टँड उभा होतो असा उभा राहतो. अजून एक आहे तसाच. त्यालाच फक्त ह्या आपल्या टायनी टाईट केल्या 1 and 2 तिकडे असं टायनी टाईट केले. आणि इथे एक छोटासा थर्माकोलचा एक बॉन्ड लावला आहे त्याच्यावरती हे असा त्याला ठेवून आपण मागे बांधलेलं आहे. तर तुम्हाला ही लाईट लावून दाखवतो. त्यापूर्वी तुम्हाला विचार पडला असेल मागे पण लाईट पडलं तिचं कधी सांगणार. तर ती पण लाईट तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. पहिले ही बघून घेऊया मग ती दाखवतो. तर चला आपण ही लाईट तुम्हाला दाखवूया. तर बघा ही इकडे अशी पिन लावली आणि आपली रिंग लाईट डॅन्स चालू. तर रिंग लाईटचा असा आपल्यावरती उजेड वाढतो आहे. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट आपले रील्स बनवायला सुरुवात. तर कशी वाटली आपली रिंग लाईट भन्नाट आहे की नाही. तर रिंग लाईटचे कलर पण चेंज होऊ शकतात. त्यासाठी काय रिमोट्स वगैरे नाही काही मोड वगैरे नाही आहे. त्याच्यासाठी फक्त हे आपल्याला चेंज करायला लागेल. रिंग लाईटचे कलर चेंज नाही. तुम्हाला वाटेल या रिमोटने रिंग लाईटचे कलर चेंज होत आहेत की काय. पण तसं काय नाही आहे. तर आपण आता रिंग लाईट ठेवूया साईडला. तुम्हाला बॅकग्राऊंडची लाईट दाखवतो कशी येते कशी नाही कशी पेटते कशी नसतात. आता आपण तुम्हाला ही लाईट पडणारे दाखवूया. तर तिला लाईटला वरती घेतो. त्याच्यात काही चेंजेस कलर पण आहेत बघा. जसं की ब्लू केलं आहे आता. त्याच्यानंतर ग्रीन केलं आहे. त्याच्यानंतर रेड केलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जर ढिंचॅक पाहिजे असेल तर ढिंचॅक आहे. या ढिंचॅक तर आपल्याला काही पार्टी म्हणजे आलेलं असेल. ढिंचॅक ही बॅकग्राऊंड लाईट आहे. ती तुम्हाला वरती घेऊन दाखवा कशी आहे काय. एकच मिनिट. ढिंचॅक ही आपली लाईट आहे. ही बघा ही आपली लाईट आहे. अशीच आहे. हे तुम्हाला पाहिजे तिकडे तुमच्याकडे पाहिजे या माझ्याकडे पाहिजे सगळीकडे फिरू शकते. तिचा पण इफेक्ट आहे तुम्हाला दाखवतो. इकडे जो इफेक्ट पडतो आहे. आता रेड करूया आपण. हा पूर्ण रेड बघा दिसत असेल मी रेड झालो आहे. त्याच्यानंतर आहे ग्रीन. मी पूर्ण ग्रीन झालो आहे. त्याच्यानंतर आहे या ब्लू. त्याच्यानंतर ह्या व्हाईट. त्याच्यानंतर आपण लाईट ऑफ ऑन आणि ऑफ पण दोन्ही पण करू शकतो. आता आपण ऑफ करूया आणि आता ऑन करूया सगळं करू शकतो. त्याच्यानंतर ब्राईटनेस बघा. आता ब्राईटनेस कमी केलं आहे मी. आणि त्याच्यानंतर बघा आता ब्राईटनेस वाढवलं आहे मी. या लाईट ही पण लाईट तुम्हाला अमेझॉनवरती किंवा बाजारामध्ये कमीत कमी 300-350-400-500 रेंजमध्ये मिळेल. मी अमेझॉनवरनं मागवली होती. मी याची लिंक वगैरे देऊ शकत नाही कारण मी खूप दिवसाच्या अगोदर मागवली होती आणि मला त्याची लिंक भेटत नाही. नंतर तुम्हाला पण दिली असती मी. तर आपण सध्या डॅचिक लावू जरा असं नाचूया. या डॅचिक. तर चला आपण ही लाईट बंद करूया आणि येऊया परत आपल्या सेटअपकडे. सगळं तुम्हाला लाईट दाखवून झाली तर पुन्हा एकदा आपला छोट्याशा सेटअपकडे येऊ. मित्रांनो परत आपण आपल्या सेटअपवरती आलो. तुम्हाला सगळं काही दाखवलं. आपला सेटअप दाखवला. आपलं काय काय लावलं ते दाखवला. खर्च किती आला ते पण तुम्हाला सांगितलं. रिंग लाईट दाखवली. बॅकग्राऊंडची लाईट दाखवली. आता सध्या बंद करून ठेवली. बॅकग्राऊंडची लाईट दाखवली. आपला माईक दाखवला. आपला मनी प्लांट दाखवला. आपला काय म्हणतो त्याला विसरलो. लॅम्प. आपला लॅम्प दाखवला. तो लॅम्प कसा जळतो कसा पेटतो ते पण दाखवलं. ओव्हरऑल तुम्हाला मी दाखवलंय. आता त्याच्यानंतर आपल्याला या सेटअप बनवायला मदत कोणी केली हे पण तुम्हाला जाणून घ्यायचं असेल. प्रथम मदत करणारा व्यक्ती आहे सौरभ भाटे तो म्हणजे मी. त्याच्यानंतर सेकंड व्यक्ती आहे तो म्हणजे आपला तुम्हाला माहीत असेल सगळ्याच व्हिडिओमध्ये असतोच आणि प्रत्येक वेळी आपल्याला सपोर्ट करतो रोहित भुवट. तो आपला कॅमेरामॅन पण आहे आणि त्याने पण आपल्याला मदत केली सेटअप बनवायला. त्याच्यानंतर छोटीशी मदत केली माझ्या भावाने संकेत आटे. फक्त डिझाईन हे इकडे नको तिकडे नको थोडं डिझाईनमध्ये त्यांनी मदत केली. बाकी सगळे लोक आपलंच होतं म्हणजे तुम्हाला मित्र रोहित आणि मी आपलंच डोकं होतं. तर कसं आहे आपला सेटअप नक्की कमेंट करून सांगा. काही चुकलं असेल तर मला कमेंट करून सांगा. जसे तुमच्या कमेंटने मी थोडाफार त्यात सुधारणा करेन. आणि आपला ब्लॉग एवढा शेअर करा की सगळ्यांना समजून दे की कमी बजेटमध्ये कमी खर्चामध्ये आपण आता सेटअप बनवू शकतो. आणि जर आपल्या ब्लॉगला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात पहिल्यांदा बसतील. चलो बाय.